विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे सांगली आरटीओ कार्यालयातील कामकाज दुसऱ्या दिवशी ठप्प झाले आहे. सांगली आरटीओ कार्यालयातील सर्व कर्मचारी सध्या संपामध्ये असल्याने आरटीओ कार्यालयातील कामे थांबली असून नागरिकांचे हाल होत आहेत. विविध प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 24 सप्टेंबरपासून आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. पहिल्या दिवशीप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही 100% कर्मचारी संपात सहभागी झाले असून आरटीओ कार्यालयातील कामे थांबली आहेत. आरटीओ विभाग कर्मचाऱ्यांच्या गेली 2 वर्षांपासून प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनानं विचार करून कमीत कमी मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले तर बेमुदत संप मागे घेऊ असा इशारा आरटीओ विभाग कर्मचारी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष मदने यांनी दिला आहे. नमस्कार, मी संतोष मदने, आरटीओ विभाग कर्मचारी संघटना सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग म्हणजे आरटीओ कर्मचारी संघटनेने आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी म्हणजे आमच्या शासनमान्य आकृतीबंध 23/9/2022 मंजुरी मिळाली त्यानुसार आमच्या ज्या मागण्या होत्या ते गेल्या 2 वर्ष झालं प्रलंबित असल्यामुळं वारंवार मागण्या करून देखील प्रशासनानं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामध्ये क्रमांक 1 आहे की आमच्या वरिष्ठ म्हणजे कार्यालय अधीक्षक वरिष्ठ लिपिक स्तरावरील ज्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत त्या पदोन्नत्या तत्काळ व्हाव्यात. ज्या 2 वर्षापासून प्रलंबित आहेत शासन स्तरावर त्या पहिल्यांदा रद्द करण्यात याव्या ही प्रमुख मागणी. दुसरी मागणी, अन्याय पद्धतीनं आमचं जे बदल्यांचं क्षेत्र होतं अधिकार बदल्यांचं क्षेत्र महसुली विभागानुसार जुन्या ते नवीन महसुली विभागानुसार जे धोरण केले ते आम्हाला रद्द करून पाहिजे. तिसरी मागणी जी अन्याय पद्धतीनं आमच्या ज्या अतिरिक्त पदांचं समायोजन झालं इतर विभागांमध्ये महाराष्ट्रभर ते पण रद्द झालं पाहिजे. अशा आमच्या प्रलंबित मागण्या आहेत कर्मचाऱ्यांच्या. त्याबद्दल शासनानं म्हणजे माननीय परिवहन आयुक्त प्रशासनानं लवकरात निर्णय घेऊन यावर तोडगा काढला तरच आमचा बेमुदत संप आम्ही मागे घेणार आहोत. अन्यथा आम्ही कुठल्याही परिस्थितीत बेमुदत संपामध्ये सहभागी पूर्ण राज्यभरातील सर्व कार्यालय सर्व कर्मचारी 100% ताकदीनं या ठिकाणी राहण्याचा निर्धार केलेला आहे. आणि सांगली कार्यालय असो त्याबरोबर आपलं जे कोल्हापूर विभागीय पूर्ण कार्यालय आहेत जे 4 कार्यालय आहेत आणि नवीन 2 कार्यालय असे एकूण 6 कार्यालय आहेत. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा कार्यालय असेल, कराड असेल, त्याचबरोबर नवनिर्मित इचलकरंज असेल, फलटण असेल, ही कार्यालय सुद्धा आज 100% कर्मचारी तिथले संपावर आहेत. त्यामुळं नागरिकांवर महसुलावर मोठ्या प्रमाणात हे पडलेलं आहे, महसूल बुडालेला आहे आणि नागरिकांची प्रचंड गैरसोय व्हायला लागलेली आहे. हे आम्ही काय इच्छेनं करत नाही इलाज असतो प्रशासनाच्या आडमोठे धोरणामुळे आम्ही हे करत आहोत. तर प्रशासनाने याचा गांभीर्य विचार करून आमचं आज संध्याकाळपर्यंत त्यांनी लेखी आश्वासन द्यावं आणि आमच्या मागण्या कमीत कमी मागण्या मान्य कराव्यात आणि हा संप आम्ही संस्थगित करायला तयार आहे. फक्त प्रशासनानं 2 पावलं पुढे येऊन आम्ही 2 पावलं मागे जायला तयार आहे. फक्त त्यांनी लेखी आश्वासन देऊन आमच्या मागण्यांबद्दल सहानुभूतीनं विचार करावा तरच आम्ही संप माघार घेऊ अशी मी आपणा माध्यमांच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला. एवढं बोलतो आणि थांबतो. जय संघटना. हमारी युनियन, हम सब, हम सब एक है.